हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू कॅपल ई लर्निंग. आयज आम्ही सायन्सचो तिसरो चॅप्टर शिकतले, तो म्हटल्यार मेटल्स अँड नॉन मेटल्स. सो लेट्स बिगीन अवर चॅप्टर, दॅट इज मेटल्स अँड नॉन मेटल्स. सो स्टुडंट्स, तुमकां खबर आसा टोटल इलिमेंट्स आतां पर्यंत कितके डिस्कवर जाल्या ते? जस्ट याद करा, आतां पर्यंत टोटल 118 इलिमेंट डिस्कवर जाल्या. तितूंतले भितरले 90 जे आसा ते मेटल्स आसा, आनी 22 नॉन मेटल्स आनी मेटलॉयड्स जावन आसा. तर हांव जेन्ना स्कुलान आशिल्लो तेन्ना अरावंड 109 इलेमेंट डिस्कवर जाल्ले. आतां तेंचो नंबर 118 पावला. हो नंबर फुडें वाडत वतलो जशें जशें नवे डिस्कवर इलेमेंट जायत रावतले तशें. तर आतां आमी जस्ट एक पिरियोडीक टेबल पळोवया. तर हांगा तुमी पळोवपाक शकता, ह्या पिरियोडीक टेबलान ब्ल्यू जितके मार्क केल्या तितके सगळे मेटल्स. हे तुमकां ब्राउन दिसता सगळ्यांक, हे कितें? हे सगळे नॉन मेटल्स. आनी हे ग्रीन दिसता ते कितें? ते सगळे मेटलॉयड्स. सर, पिरियोडीक टेबला वयल्यान तुमकां एक प्रॉपर आयडिया मेळपाक शकता कितके मेटल आसा, कितके नॉन मेटल्स आनी कितके मेटलॉयड आसा ते. तर आतां जस्ट थिंक ऑफ सम मेटल्स. एक थोडे मेटल याद करा, व्हिडिओ पॉज करा. आनी स्टुडंट्स, दीस आर सम ऑफ द मेटल्स: कॉपर, लेड, टीन, निकल, झिंक, तशेंच सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम, एल्युमिनियम, कॅल्शियम. सगळे यम यम जाता न्ही, खुबूच यमी आसा दिसताय. आयन, बेरियम. ओके, दीस आर सम ऑफ द मेटल. आतां जस्ट थिंक करा ऑफ सम नॉन मेटल्स. याद करा, याद करा. ओके, सो कार्बन, सल्फर, रेड फॉस्फरस हे थोडे नॉन मेटल्स. तशेंच ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सुद्दां थोडे नॉन मेटल्स. तुमी हांगा स्टार्टींग करपाक शकता, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन हे सगळे जन जन आसा, हे सगळे आमकां जन वाऱ्यान दिसता. एअर तुमकां खबरूच आसतली, हितून सगळे ऑक्सिजनूय आसता, हायड्रोजनूय आसता, नायट्रोजनूय आसता. ओके, हे सगळे आमकां वाऱ्यानूच मेळटले. तर हे बाकीचे आसा ते एक तर सॉलिड नाल्यार लिक्विड स्टेटान आसतले. ब्रॉमीन हो एकूच लिक्विड स्टेटान, बाकीचे सगळे मेटल एक तर सॉलिड आसता नाल्यार गॅसियस स्टेटान आसता. ते आमी फुडें बरे तरेन शिकतले. तर आतां थोड्यो प्रॉपर्टीज पळोवया ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर प्रॉपर्टीज आमी दोन तरेच्यो पळयतल्यो. एक म्हटल्यार फिजिकल प्रॉपर्टीज आनी दुसरी म्हटल्यार कॅमिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीज म्हटल्यार कितें? फिजिकल प्रॉपर्टीज म्हटल्यार तेंचो मे बी मेल्टिंग पॉयंट, बॉयलिंग पॉयंट, नाल्यार ते दिसपाक कशें दिसता, शायन आसा काय तेंचेर, काय तेंचे करंट भितर पास जाता काय, हीट पास जाता काय, तेंकां धाडयल्यार तेंचे शीट जाता काय. ह्यो सगळ्यो फिजिकल प्रॉपर्टीज. आनी कॅमिकल प्रॉपर्टीज म्हटल्यार कितें? ते कॅमिकली रियॅक्ट कशें जाता. एक फॉर एग्जाम्पल, मेटल रियॅक्ट कसो जाता एरा वांगडा, तो उदका वांगडा कसो रियॅक्ट जाता, तो एसिडा वांगडा कसो रियॅक्ट जाता. तर हें सगळें कॅमिकल रिएक्शनां येतलीं कॅमिकल प्रॉपर्टीजान. तर वील बिगीन वीथ फिजिकल प्रॉपर्टीज. तर सगळ्यांक पयलीं आतां आमी फिजिकल प्रॉपर्टीज पळोवया. तर सगळ्यांक पयलीं प्रॉपर्टी आमी लश्चर पळयतले. लश्चर म्हणजे कितें? आतां तुमच्या घरा कडेन नाजाल्यार तुमच्या शेजाऱ्या कडेन केन्ना नवी गाडी आयली आसतली. नवी गाडी कशी दिसता? एकदम सारकी शायन मारता तिका, चकचकीत दिसता. तशीच नवी बायकूय, नवो फ्रीज, एक शायन आसता तेका. तेका म्हणटा लश्चर. लश्चर म्हणजे शायन मारप. तर एक कोणा कडेन आसता मेटल्स शायन मारता काय नॉन मेटल्स शायन मारता? वाव, मेटल तुमी हांगा पळोवपाक शकता, सिल्वर आसा, गोल्ड आसा. तर हे सगळे शायनींग मारतात असले सर्फेसीस आसता तेंचेर. ओके, सो मेटल्स शायन, मेटल इज हॅविंग लश्चर. आनी वेर इज नॉन मेटल पळयात आमी. नॉन मेटल पळयत जाल्यार तुमकां सामकें पावडर कशें दिसतलें सारकें. नॉन मेटल शायन मारिना, नॉन मेटल डू नॉट हॅव लश्चर. बट एक अशें नॉन मेटल आसा जें शायन मारता, आनी तें म्हटल्यार आयोडीन. तुमकां एग्जामीक सपोज विचारीत नेम द नॉन मेटल वीच शायन्स, जाल्यार तेजें आन्सर आसतलें आयोडीन. ओके, सो वील मूव ऑन टू अवर नॅक्स्ट प्रॉपर्टी.
नेक्स्ट प्रॉपर्टी इज हार्डनेस. हार्डनेस ह्या नांवा वयल्यानूच तुमकां कळां आसतलें की घटसाण म्हणून. तर तरी कोणा कडेन आसता, मेटला कडेन आसता की नॉन मेटला कडेन आसता, हें आमी आतां पळोवया. तर मेटल्स आर युजली हार्ड. तुमी हातोडी पळोवपाक शकता. हातोडी कित्या पासून केलेली आसता? ती एका मेटला पासून केलेली आसता. ओके, कित्याक? मेटला कडेन एक हार्डनेस नांवाची प्रॉपर्टी आसता म्हणून. बट स्टुडंट्स, हांगा दोन मेटल्स आसा जेंचे कडेन ही प्रॉपर्टी ना. ते खंयचे मेटल्स? दोन आसा. एक म्हणल्यार सोडियम आनी पोटेशियम. हे सामके इतके सॉफ्ट आसा की तुमी केक कसो कट करता तसो एक सुरी घेवन ते कट करपाक शकता. सो हे दोन मेटल सोडले, सोडियम नाल्यार पोटेशियम, बाकीचे सगळे मेटल आसा ते हार्ड आसता. आनी एग्जामीक तुमकां विचारीत, नेम द मेटल विच आर सॉफ्ट, जाल्यार सोडियम आनी पोटेशियम हे तेजे आन्सर आसतले. आतां आमी नॉन मेटला कडेन पळोवया, तेजे कडेन हार्डनेस प्रॉपर्टी आसा काय? नॉन मेटल आर सॉफ्ट, हे सॉफ्ट आसता. बट तेंच्या भितर एक अशें नॉन मेटल आसा जें खुबूच हार्ड आसा आनी सगळ्यांक हार्ड आसा, मेटलाकून हार्ड आसा. तें म्हटल्यार डायमंड. डायमंड सगळ्यांनी आयकलाच आसतलो, पिक्चरांनी पळयलाय आसतलो, थोड्यांनी घातलाय आसतलो. ओके, मे बी तुमच्या नॅकलेसान नाल्यार तुमचे रिंगान डायमंड आसपाक शकता. तर हो डायमंड इज वन ऑफ द हार्डेस्ट मटेरियल नोन. ओके, दीस इज द हार्डेस्ट नॅचरल मटेरियल. तर आतां आमी आमच्या नेक्स्ट प्रॉपर्टी कडेन या. नेक्स्ट प्रॉपर्टी इज फिजिकल स्टेट. आतां तीन स्टेट्स ऑफ मॅटर आसता जे आमी शिकल्या, सॉलिड, लिक्विड आनी गॅसियस स्टेट. तरी तुले आतां मेटल खंयच्या खंयच्या स्टेटीन आसता आनी नॉन मेटल खंयच्या खंयच्या स्टेटीन आसता तें आमी पळोवया. मेटल सगळे सॉलिड आसता, बट एक अशें नॉन मेटल आसा जें लिक्विड स्टेटान आसा आनी तें म्हटल्यार मर्क्युरी. तर आतां मर्क्युरी आमी खंय पळयलां? मर्क्युरी आमी थर्मोमिटरान पळयलां. आमच्या लॅबोरेटरीन तो थर्मोमिटर आसा, तितून जें लिक्विड आसा तें मर्क्युरी. आनी तें खंयच्या स्टेटीन आसता? तें लिक्विड स्टेटीन आसता. तर हांगा एक इमेजीन मर्क्युरी कशें दिसता तें दाखयलां आनी बाकीचे सगळे मेटल जे सॉलिड स्टेटान आसा. आतां नॉन मेटला कडेन पळोवया. नॉन मेटल तिनूय स्टेटान आसता, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आनी गॅसियस स्टेट. तर एकूच अशें नॉन मेटल आसा जे लिक्विड स्टेटान आसता, तें म्हटल्यार ब्रोमीन. बाकीचे चडशे नॉन मेटल आसता ते एक तर सॉलिड स्टेटान आसता नाल्यार एक तर गॅसियस स्टेटान आसता. नेक्स्ट प्रॉपर्टी आमी पळयतले मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हटल्यार कितें तें? मॅलेबिलिटी म्हटल्यार कितें? जस्ट चिंता दाखयता कितें आसतलें. मॅलेबिलिटी म्हटल्यार एक सबस्टन्स, सपोज तुमी धाडीत तेजी शीट जातली काय, ताका म्हणटा मॅलेबिलिटी. आतां ती मेटला कडेन किंवा नॉन मेटला कडेन आसा तें आमी शिकतले. मेटल कॅन बी बिटन इन थीन शीट्स. म्हणजे मेटल तुमी धाडीत जाल्यार तेज्यो अश्यो शीट्स जावपाक शकता. तुमी घराचे पत्रेत पळया, ते आतां खंयचे आसता? ते मेटलाचे आसता. गाडयेची फूल बॉडी पत्रो तो कित्याचो आसता? मेटलाचो आसता. अशें आनी कितकेशीच एग्जाम्पल आसा जितून मेटल आमकां शिटाच्या रुपान दिसता. आतां दोन मेटल आसा भितर जे मोस्ट मॅलेएबल, ते म्हटल्यार गोल्ड आनी सिल्वर. आनी हितूंत भितरल्यान सुद्दां गोल्ड जो आसा इज द मोस्ट मॅलेएबल मेटल. तुमकां एग्जामी क्वेश्चन विचारीत वीच इज द मोस्ट मॅलेएबल मेटल जाल्यार गोल्ड इज द आन्सर फॉर दॅट. नेक्स्ट आतां पळोवया आमी नॉन मेटल मॅलेएबल आसता काय ना ते. नॉन मेटल मॅलेएबल आसून ना. तुमी हांगाच ह्या पिक्चरान पळोवपाक शकता, नॉन मेटल धाडोवपाक ट्राय केला आनी नॉन मेटल फूल क्रॅक जाला. सो नॉन मेटल जे आसता ते यू कॅनॉट कन्वर्ट इन टू शीट. ते धाडयल्यार सपोज अशें क्रॅक जातले. सो ओन्ली मेटल्स कॅन बी कन्वर्टेड इन टू शीट्स. तर वील मूव ऑन टू अवर नेक्स्ट प्रॉपर्टी. अवर नेक्स्ट प्रॉपर्टी इज डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हटल्यार कितें आतां? डक्टिलिटी म्हटल्यार त्या सबस्टन्साची एक वायर करपाक मेळटा काय ना ताका डक्टिलिटी म्हणटा. आतां ती मेटला कडेन आसा काय नॉन मेटला कडेन आसा ती आमी पळोवया. मेटला कडेन ती आसा. तुमी एल्युमिनियम पळोवपाक शकता, तेजी वायरी करता. आनी घरांत सुद्दां ज्यो वायरी वापरता तर त्यो एक एल्युमिनियम आसता आनी नाल्यार कॉपर आसता. पयलींच्यो ज्यो वायरी आशिल्ल्यो त्यो एल्युमिनियमाची आसताल्यो, बट आतां कॉपर ताका रिप्लेस केला. तशेंच टंगस्टन बल्बान जी आमची वायर आसता, टंगस्टन फिलामेंट, ते सुद्दां एक मेटल. सो मेटल कॅन बी ड्रॉन इन टू थीन वायर्स. आनी आतां नॉन मेटल
Can they be drawn into thin wires? No. Non-metal suppose आमी try करत wire draw करपा खातीर जाल्यार ते अशे तुटोन crack जातले आनी तेंची wire जावची ना. So non-metal कडेन ductility property ना. आता आमी दुसरी property शिकोया ती म्हटल्यार conductivity. आता ती कोणा कडेन आसता, metalsा कडेन की non-metalsa कडेन? Very good. Metals आता आमी जशे शिकले की metalsा कडेन ही property आसता. Aluminium, copper हितूंतल्यान सगळ्यांतल्यान करंट पास केलो वता. कित्याक? बिकॉज दीज आर गूड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तशेंच हीट पास जाता भितरल्यान मेटलांतल्यान. हय, घरांतली जी ती तुमची आयदनां आसा ती कित्या पासून केल्या? ती केल्या मेटला पासून. एल्युमिनियम नाल्यार स्टेनलेस स्टिला पासून नाल्यार कॉपरा पासून. तर ही सगळीं मेटल्स. आनी कित्याक केल्या तशीं? बिकॉज दीज आर गूड कंडक्टर्स ऑफ हीट. तर एग्जामीक सपोज तुमकां क्वेश्चन विचारीत ही आयदनां सगळीं मेटला पासून कित्याक केल्या? बिकॉज दीज आर गूड कंडक्टर्स ऑफ हीट. आनी असो क्वेश्चन विचारीत की करंट वायर जे आसता ते मेटल कित्याक आसता? कित्याक? बिकॉज दीज आर गूड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे तुमी आन्सर दिवपाक शकता. बट हितून दोन अशी मेटल आसा विच आर पुअर कंडक्टर ऑफ हीट. ती म्हटल्यार लेड आनी मर्क्युरी. ही दोन एका एक्सेप्शन आसा. कमिंग टू नॉन मेटल. नॉन मेटल आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी एज वेल एज हीट. बट एक एक्सेप्शन आसता का? ग्राफाइट. ग्राफाइट कॅन कंडक्ट गूड अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो वील मूव ऑन टू अवर नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे कितें? डेन्सिटी म्हणजे एका सबस्टन्साचे मॉलिक्यूल कितके दाटली पॅक केलेले आसता ते, तेका म्हणटा डेन्सिटी. चड दाट जाल्यार डेन्सिटी चड आसतली. आनी सपोज मॉलिक्यूल सैल आसा, पसरलेले आसा, जाल्यार ते सबस्टन्साची डेन्सिटी कमी आसतली. तर आतां आमी पळोवया मेटल्स आनी नॉन मेटल हितूर कित्याची डेन्सिटी चड आसा ती. मेटल हॅव हाय डेन्सिटी, बट हितून दोन एक्सेप्शन आसा, सोडियम आनी पोटेशियम. हे आमी दोगांकू उदळू पयल्ले. दीस कॅन बी इजिली कट वाय अ नायफ. दीस आर नॉट हार्ड मटेरियल. तशें तेंगेली डेन्सिटी बी कमीच आसा. बट बाकीचे सगळ्या मेटलांची डेन्सिटी पळयत जाल्यार इट इज व्हेरी हाय डेन्स. तुमी लोखण उबारून पळयात नाल्यार कॉपर एल्युमिनियम उबारून पळयात इतकें जड आसता तें. एक खाली सिलिंडरच घरांतलो उबारून पळयात कितको जड आसता तो. बिकॉज इट इज हॅविंग व्हेरी हाय डेन्सिटी. आनी नॉन मेटल, नॉन मेटलाची बाबा डेन्सिटी खूब कमी आसता. तुमी मॉलिक्यूल पळोवपाक शकता कितके पयस आसता ते तेचे. ओके, दीस इज हॅविंग लो डेन्सिटी. सो वीथ दीस वील मूव ऑन टू अवर नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज सोनरस. सोनरस म्हणजे आवाज येवप. सपोज तुमी नॉन मेटलाक स्ट्रायक करीत जाल्यार तितून आवाज येता काय ना ते पळोवप. बेस्ट उदाहरण म्हटल्यार तुमी सगळे ल्हान आसतना नाल्यार आतां बी देवळान वता आसतले. आनी ल्हान आसतना तुमी कितें म्हणटाले? पप्पा पप्पा म्हाका ती देवळांतली घंटा वाजोवपाक जाय, म्हाका मातसो वयर उखल. याद आसा? कित्या खातीर? ही बेल आसता ती जेन्ना वाजयता तितूंतल्यान एक बरो आवाज येता. आनी ती प्रॉपर्टी नॉन मेटला कडेन आसा ना. सपोज एक नॉन मेटल घेत आनी बेल करीत जाल्यार ताचो कांयच आवाज येवचो ना. सो सोनरस ही प्रॉपर्टी मेटला कडेन आसा आनी नॉन मेटला कडेन ना. नेक्स्ट इज मेल्टिंग पॉयंट एन्ड बॉयलिंग पॉयंट. कोणाचो मेल्टिंग पॉयंट चड आसा आनी बॉयलिंग पॉयंट चड आसा आनी कोणाचो कमी आसा ते आमी आतां शिकतले. मेटल्सांचो मेल्टिंग पॉयंट आसता तो खूब हाय आसता. फॉर एग्जाम्पल अरावंड 1500 डिग्री इतको सुद्दां पावता किंवा हेच्याकून चड सुद्दां पावता. तर मेटल्स हॅव हाय मेल्टिंग एन्ड बॉयलिंग पॉयंट. पण हितून दोन एक्सेप्शन आसा. ती म्हटल्यार सिझियम आनी गॅलियम. हेंचो जो मेल्टिंग पॉयंट आसा तो खूब कमी आसा. तुमी ह्या हातार सिझियम दवरला तें पळोवपाक शकता. तें हातारूच मेल्ट जाला. आमचो बॉडी टेंपरेचर आसता 37 डिग्री सेंटीग्रेड. तर ह्या टेंपरेचरार तें मेल्ट जाला. म्हणजे हे दोन आसा तेका एक्सेप्शन. तशेंच हें गॅलियम, हें बी अशेंच कमी टेंपरेचरार मेल्ट जाता आनी कमी टेंपरेचरार बॉयलूय जाता. तर ही दोन एक्सेप्शनां सोडलीं जाल्यार बाकीच्या सगळ्या मेटलांक व्हेरी हाय मेल्टिंग आनी बॉयलिंग पॉयंट आसता. वॉट अबावट नॉन मेटल्स? नॉन मेटल्सांक लो मेल्टिंग आनी बॉयलिंग पॉयंट आसता. ते खूब कमी टेंपरेचराचेरूच मेल्ट जाता किंवां बॉयल जाता. तर आतां तेंच्यो फिजिकल प्रॉपर्टीज पळोवन जाल्यो. आतां आमी पळोवया तेंच्यो कॅमिकल प्रॉपर्टीज.